प्रभाग क्रमांक चार के नवकन्या नगर धर्मनगर भगत नगर शिव नगर विजय नगर में बड़ी संख्या में लोग पेयजल की समस्या से जूझ रहे हैं कहीं भी नल की लाइन नहीं है मनपा द्वारा भेजे गए पानी के टैंकर से जल आपूर्ति कर समस्या का समाधान किया जा रहा है गौरतलब है कि निगम इस क्षेत्र में अभी पाइपलाइन पर काम शुरू है लेकिन बरसात के मौसम में लोगों के घरों तक टैंकर पहुंचाने में दिक्कतें आ रही है साथ ही नगर सेवक राजकुमार सेलोकर द्वारा भी अधिकारियों को धमकाया जा रहा है जिसके चलते परिसर के नागरिकों ने मंसी के नेतृत्व में मांग की कि राजकुमार सेलोकर का नगर सेवक पद रद्द किया जाए इसी मांग का निवेदन मनपा आयुक्त को भी आज दिया गया शहर के प्रभाग क्रमांक चार के नवकन्या नगर धर्म नगर भगत नगर शिव नगर विजय नगर परिसर में नागरिकों को बड़ी मात्रा में पीने के पानी की समस्या का सामना करना पड़ रहा है हालांकि मनपा द्वारा हाल ही में नल की पाइपलाइन का कार्य प्रगति पथ किया जा रहा है ऐसे में परिसर में कई जगह गड्ढे बनाए गए जिसके चलते मनपा द्वारा भेजे जा रहे पानी टैंकर परिसर में नहीं जा पा रहे हैं जिस कारण लोगों को काफी समस्याओं का सामना करना पड़ रहा है चार आमचे पाहून साऊ उपचार तिथले ॲक्च्युली एक गोष्ट अशी तिथली का नागरिक नागरिकांना पाण्याची गरज आहे आणि तिथे ग ग जर रस्त्यावर ग आपला गड्डे पडल्यामुळे तिथं पहिली गोष्ट तर टँकर जाऊन राहिली टँकर जात नव्हती म्हणून त्या मुलांनी तिथे भरण भरून गड्डे बुजवले पूर्ण आणि तरीसुद्धा आपला नगरसेवक तिथला बी जे पीचे नगरसेवक आहेत त्यांनी त्या ओ त्या सी डब्ल्यूच्या अधिकाऱ्याला शिवा शिवाय धमकी दिली त्यांनी की बा इथे टँकर पाठवता नाही माझ्या बोलल्याशिवाय म्हणजे लोक का हे मरणार आहे का पाण्या बिना पाण्याने मरणार आहे का हे तर यांनी या लोकांनी आपला बी जे पीच्या नगरसेवकांनी तर सत्ताधारी पक्ष म्हणजे नागपूर शहरात महानगरपालिकेत त्यांची सत्ता आहे म्हणून ते ज्या पद्धतीने म्हणतील तशा पद्धतीने वागतील का त्या गुंड त्या, त्या गुंड प्रवृत्तीचा आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की बा आम्ही सूचक त्यांनी सूचकच वक्तव्य केलं की बा आम्ही यांच्यावर कडक कर कारवाई करू म्हणून आम्ही त्यांची आमची मागणी होती की त्यांचं आपला याचं नगरसेवक पद रद्द करा म्हणून नागपूर शहराचं प्रभाग क्रमांक चार इथले राजकुमार सेलोकार म्हणून नगरसेवक आहे भारतीय जनता पार्टीचे माननीय आयुक्त साहेबांना आम्ही आज त्या निवेदनाच्या माध्यमातून ज्या अधिकाऱ्याला त्यांनी धमकी दिली होती की बा मला विचारल्याशिवाय इथे टँकर पाठवायचं नाही का म्हणजे अधिकारी इथे बांधले आहे का आणि त्या नगरसेवकोन जनप्रतिनिधी लोक या नगरसेवकाला निवडून देतात मग लोकांची सेवे करायसाठी नगरसेवकाला निवडून दिला आहे ना मग आज लोकांची सेवा करण्यापेक्षा तुम्ही त्या अधिकाऱ्याला प्रेशर टाकून तुम्ही त्यांना धमकी देऊन राहिले की ह्या अधिकाऱ्याला बा मला विचारल्याशिवाय नगरसेवकाला विचारल्याशिवाय नगर विचार तिथं पाण्याच्या टँकर पाठवू नका हा कोणता नाही आज म्हणून त्या वार्डातील प्रत्यक्ष ह्या दीड दोनशे महिला आमच्यासोबत आलेल्या आहेत आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो त्या नगरसेवकाचा आणि आज आम्ही आयुक्त साहेबांना ही मागणी ठेवली आहे का या राजकुमार सेलोकार जे नगरसेवक आहे भारतीय जनता पार्टीचे यांचे नगरसेवक पद हे रद्द करण्याची मागणी आम्ही आज ठेवलेली आहे आणि ह्या संपूर्ण परिसरातले ज्या आमच्या महिला जो त्रास होतो तर त्या त्यांच्यातर्फे आणि प्रभागाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून त्यांच्या राजकुमार सेलोकर यांच नगरसेवक पद रद्द करण्यात यावं ही हो। विनंती धन्यवाद प्रभाग क्रमांक चार के नगरसेवक राजकुमार सेलोकर ने अधिकारी को पानी की टैंकर को बिना पूछे परिसर में भेजने को लेकर धमकाया है इस तरह का लोक प्रतिनिधि का बर्ताव बड़ा ही शर्मनाक है इसी के चलते नगर सेवक राजकुमार सेलोकर का निषेध करते हुए मनपा आयुक्त को नगर सेवक पद से रद्द करने का निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा दिया गया परिसर के नागरिकों द्वारा भी यही मांग की गयी है कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख बी न्यूज नागपुर